ज्या वास्तूनं कसदार अभिनय पाहिला, स्वर्गीय आलाप ऐकले, नृत्यातील लयबद्ध ताल आणि मंत्रमुग्ध करणारे सूर अनुभवले, रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट अंगावर झेलला आणि गेली 100 वर्षांपेक्षा अधिक काळ हजारो कलाकारांना ओळख मिळवून दिली, त्या केशवराव भोसले नाट्यगृहाची आज राख रांगोळी झाली आहे. साक्षात राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या पॅलेस थिएटरची आज दारुण आणि भीषण अवस्था आहे. कोणतीही वास्तू म्हणजे केवळ दगड, माती, सिमेंट, सळ्या, लाकूड यांची उभारणी नसते, तर त्या वास्तूत तिथं येणाऱ्या लोकांचा जीव असतो, लगाव असतो. ज्या वास्तूनं गेली 100 वर्ष कलेला जपलं, जोपासलं, त्या वास्तूला ज्वाळांनी लपेटलं आणि भस्मसात केलं, काय वाटत असेल त्या वास्तूला? ऐकूया केशवराव भोसले नाट्यगृहाचा आतला आवाज. नमस्कार, मी केशवराव भोसले नाट्यगृह. गेली 100 वर्ष मी या कलानगरीत अभिमानानं, ताठ मानेनं उभा होतो. अहो, साक्षात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी माझी निर्मिती केली. महाराजांचा परीस स्पर्श झाल्याचा मला केवढा आनंद आणि अभिमान होता. सन 1915 ते सन 2024 या प्रदीर्घ प्रवासात मी केवळ भावविभोर आनंद अनुभवला. संगीत रंगभूमीचा उदय आणि सुवर्णकाळ याला मीच तर साक्षीदार आहे. एकापेक्षा एक अवीट गोडीची नाट्यगीतं माझ्याच आसमंतात उमटायची आणि अक्षरशः रसिकांचा आणि माझाही जीव तृप्त व्हायचा. कितीतरी नामवंत अभिनेते माझ्यासमोर वाढले, घडले. त्यांचे पल्लेदार संवाद, स्वगत आणि अभिनय बघितला की माझा मलाच अभिमान वाटायचा. कोल्हापूरला कलानगरी का म्हणतात याचं उत्तर माझ्या कुशीत वाढलेल्या कितीतरी कलाकारांनीच दिलेलं असायचं. नर्तकांचे पदन्यास, त्यांच्या पायातील घुंगरांचा मंजूळ स्वर, तबल्याचे बोल आणि पेटीचे सूर मी आजही माझ्या उदरात जपले आहेत. शेकडो हजारो गायक गायिका माझ्याच साक्षीनं स्वर्गीय ताना छेडायचे. त्यांचे सूर, आलाप आणि हरकती ऐकल्या की मला माझ्या अस्तित्वाचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. कधी शाळांच्या स्नेहसंमेलनात निष्पाप निरागस चिमुकल्यांचा कलाविष्कार माझ्याच समोर रंगायचा आणि कधी तरुणाईच्या जल्लोषात माझ्याच भिंती दुमदुमून जायच्या. उभ्या महाराष्ट्रातील आणि देशातील कितीतरी विचारवंत, व्याख्याते, वक्ते यांची भाषणं मी ऐकलीत. त्यांचे विचार या मातीत रुजण्यासाठी मी माझीच कूस दिली. मी केवळ एक थिएटर किंवा नाट्यगृह म्हणून थांबलो नाही, तर या कलापूरच्या अणुरेणूत माझ्या अस्तित्वाची आणि कला जाणीवांची मी पेरणी केली. पण 8 ऑगस्टची रात्र माझ्यासाठी काळ रात्र ठरली. खासबाग मैदान म्हणजे माझा जुळाभाऊ, पण तिकडून कशी कुणास ठोक, पण आगीची एक ठिणगी आली आणि बघता बघता अग्नी कल्लोळ निर्माण झाला. गेली 100 वर्ष ऊन, वारा, पाऊस झेललेल्या माझ्या छताला अग्नीनं लपेटलं. खासबाग मैदानाकडून प्रवेशलेल्या ज्वाळांची धग माझ्या भिंती, खुर्च्या, झालरी, दिवे आणि माझं हृदय असलेल्या रंगमंचापर्यंत आली. धुरानं माझा श्वास कोंडला. लालबुंद ज्वालांनी मला घेरलं. प्रत्येक क्षणाला माझा एक एक कोपरा करपत होता, ढासळत होता. अग्नीचे चटके सहन करत मी माझ्या इतिहासाच्या खुणा जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्या अग्निप्रलयापुढं मी हतबल झालो. एकीकडं माझ्यावर पाण्याचा मारा सुरू होता आणि त्याचवेळी अनेक डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. अनेकांचा कंठ दाटून आला होता. माझ्या आणि माझ्या भोवती सुरू असलेलं अग्नितांडव पाहून कोल्हापूरकर सुन्न झाले होते आणि त्याचवेळी माझ्या कानात नाट्यगीतांचे सूर होते, नाटकांचे संवाद होते, तबल्याचे बोल होते आणि नृत्याचे ताल होते. त्या भीषण आगीतही माझ्या डोळ्यासमोर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मला निर्माण केल्यानंतर गेल्या 100 वर्षातील प्रवासाची क्षणचित्र सरकत होती. कारण मीच तर आहे या कलापूरचा वैभवशाली ठेवा आणि इथल्या कलाकारांच्या हृदयातील स्पंदन. त्यामुळंच
आज जरी मी या अग्नितांडवात उद्ध्वस्त झालो असलो तरी मला खात्री आहे माझ्या कलाकारांबद्दल, रसिकांबद्दल आणि पुनर्निर्मितीच्या बुलंद इच्छेबद्दल. त्यामुळं मी संपलेलो नाही. मी या मातीशी एकरूप आहे, इथल्या कलेशी इमान राखून आहे आणि कोल्हापूरबद्दल ऋणानुबंध जपून आहे. मी केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरच्या प्रत्येक कलाकाराचा आत्मा आहे.